पन्हाळा तालुक्यातील मोहरे इथल्या खंडेराया सहकारी पाणी पुरवठा संस्थेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चेअरमन वसंतराव नलवडे हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. खंडेराया सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यालयात संस्थेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. चेअरमन वसंतराव नलवडे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन वसंतराव नलवडे यांनी वीज दरात होणारी वाढ हे संस्थेसमोरचं मोठं आव्हान असल्याचं सांगितलं. त्यांनी नोकर पगार, मेंटेनन्स यासह अन्य गोष्टींवरील खर्च कमी करून संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचं नमूद केलं. सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्वच प्रश्नांना चेअरमन नलवडे यांनी समर्पक उत्तरं दिली. या सभेत पाणीपट्टी दर निश्चितीच्या मुख्य विषयावर चर्चा होऊन नदीपाठ पाण्याचा वापर करणाऱ्या सभासदांसाठी एकरी 14,000 रुपये आणि पाझर पाणीपट्टीचा दर एकरी 5,600 रुपये करण्याला सभासदांनी मंजुरी दिली. संस्थेचे सचिव विश्वास नलवडे यांनी नोटीस आणि अहवाल वाचन केलं. उपस्थित सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिली. या सभेला व्हॉइस चेअरमन दगडू नलवडे, शिवाजी पाटील, सुभाष शेळके, विक्रम नलवडे, अमर नलवडे, बेबीताई नलवडे, शालन शेळके, बजरंग कुर्वी, मारुती भोसले यांच्यासह सर्व संचालक, सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.